धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या गोपीचंद पडळकरांनी जागर यात्रा सुरू केली आहे। धनगर आरक्षणावरून शरद पवारांवर टीका करत आपल्या जीवाला धोका असल्याचं वक्तव्य पडळकर यांनी केल्यामुळे खळबळ उडालेली आहे, त्यामुळे पडळकरांच्या जीवावर कोण उठलंय असा प्रश्न समोर आलाय। माझ्या जीवाला धोका, माझं काहीही बरं वाईट होऊ शकतं। आमदार गोपीचंद पडळकरांचं रोख कुणाकडे? आरक्षणासाठी पडळकरांची जागर यात्रा। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभरात जागर यात्रा सुरू केली आहे। संधी मिळेल तेव्हा पवार कुटुंबियांवर निशाणा साधणाऱ्या पडळकरांनी धनगर आरक्षणावरून पवारांकडे बोट दाखवलंय। इतकंच नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत पडळकरांनी खळबळ उडवून दिली आहे। काही दिवसांपूर्वी पडळकरांनी अजितदादांचा उल्लेख लबाड लांडगा असा केल्यानं भाजपा नेत्यांचीही अडचण झाली होती। राष्ट्रवादीने राज्यभरात पडळकर यांच्या विरोधात निदर्शनं केल्यावरही पडळकरांनी माघार घेतली नाही, उलट आपण माफी मागणार नसल्याचं सांगत त्यांनी पवारांसोबत जुळवून घेणार नसल्याचेच संकेत दिले। राजकीय आरक्षण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आरक्षण आम्हाला मिळालं का? तुम्ही आम्हाला दिलं नाही आणि आज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आदिवासी बांधवांना पुढे करून खिचवताय। 90% लोकांच्या आदिवासींना सर्टिफिकेट मिळालं नाही, त्या आदिवासींच्या मध्ये पवारांच्या नेतृत्वातले काही आदिवासी फॉलोअर्स संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। मराठा आरक्षणावरून सरकारला सळो की पळो करून सोडलेल्या मनोज जरांगे यांच्यानंतर आता धनगर आरक्षणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी जागर यात्रा सुरू केली आहे। बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही, हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचं काही विषयच नाही, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हा विषय सिरियसली घातलाय। अजित पवारांची भूमिका आमच्या बाबतीत काय आहे ते काही सांगायला लागत नाही। कोणी नोटीस काढल्या, कशासाठी काढल्या, याच्याशी मला अजून काही संकल्पना नाही, काही कळालेलं नाही। परंतु तुमच्याकडून ही जर माहिती मिळालेली खरी असेल तर तुम्हाला माहीत आहे मी माफी मागणार आहे का नाही मागणार। मी कुणाचीही कसलीही माफी मागत नाही। कुणाचं नोटीस आला असेल मला ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी मी तुमच्याकडे सविस्तर बोलेन। महाराष्ट्रातील धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर जागर यात्रेची सुरुवात 12 ऑक्टोबर पासून होती आहे, तर मराठवाड्यातील येलडा येथून ही सुरुवात होत असून येलडा, कळंब, जालना जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ही सभा होणार आहे। 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान 20 ते 22 सभांचं आयोजन करण्यात आलंय। विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या सभा होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह धनगर आरक्षणानं पेट घेतलाय। आक्रमक झालेल्या धनगर समाजासोबत चर्चा करून सरकारनं आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आरक्षणाच्या लढाईत नेमकं काय घडलंय तेही आपण पाहूयात। 21 सप्टेंबरला धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि यशवंत सेनेचे सर्व प्रतिनिधी यांच्या सह्याद्रीवर एक बैठक झाली। जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्यात यावे ही मागणी सरकारनं मान्य केली। आरक्षणासंदर्भात आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल, तसंच 50 दिवसात कार्यवाही करण्यासाठी सरकारनं वेळ मागितलाय। त्यानंतर गिरीश महाजन यांच्या शिष्टाईनंतर धनगर समाजानं उपोषण मागे घेतलंय। धनगर आरक्षणावरून कोर्टात आणि रस्त्यावर दोन्हीकडे लढाई सुरू आहे। या लढाईत भविष्यात काय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।